नमस्कार मित्रांनो, मराठी अधिकारी या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. COVID-19 या महामारीची सुरुवात जेव्हापासून झाली तेव्हापासूनच हायड्रॉक्सिक्लोरोक्विन नावाच्या औषधाची संपूर्ण जगभर चर्चा सुरू आहे. अगदी सुरुवातीला वुहान या चीनच्या शहरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार झाला होता तेव्हा चीननं या औषधाचा वापर या आजारासाठी केला होता. चीनने या औषधाचा वापर केल्यानंतर संपूर्ण जगभरातून या औषधाला मोठ्या प्रमाणात मागणी येणं सुरू झालं होतं. अमेरिकेसारख्या प्रगत देशानं भारताला या औषधाची मागणी थोड्याशा दटावणीच्या स्वरूपातच केली होती आणि त्यामुळं हे औषध जगभर चर्चेत आलं होतं. भारतानं या अमेरिकेच्या मागणीला सकारात्मक घेत जवळपास 50 दशलक्ष एवढ्या गोळ्या अमेरिकेला पाठवून दिल्या होत्या आणि त्यानंतर बहुतांशी अनेक देशांना भारतानं ह्या औषधाची सप्लाय केला. संपूर्ण जगभरात कोरोनावरील उपचार पद्धतीतील एक महत्त्वाचं औषध म्हणून हायड्रॉक्सिक्लोरोक्विन काम करत असतानाच द लॅन्सेंट या वैद्यकीय नियतकालिकानं आपल्या नियतकालिकामध्ये हे औषध कोरोना व्हायरसवर उपयोगी नाही आणि उलट ते जीवघाणच ठरणारं आहे अशा पद्धतीचा किंवा अशा अर्थाचा एक लेख प्रसिद्ध केला आणि त्यामुळं हे औषध पुन्हा एकदा जगभर चर्चेमध्ये आलेलं आहे. द लॅन्सेंट हे एक आश्वासक नियतकालिक असल्याकारणाने जागतिक आरोग्य संघटनेनं हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर तात्काळ संपूर्ण जगामध्ये हायड्रॉक्सी क्लोरोक्विनला कोरोनावरील उपचार पद्धतीमध्ये बंदी घातली. परंतु लवकरच द लॅन्सेंटमधील हा लेख खोटा असल्याचं सिद्ध झालं. द लॅन्सेंट या मासिकाच्या मुख्य संपादकांनी या संदर्भात जगाची माफी मागितली असली तरीसुद्धा हे औषध या रोगावर उपयोगी आहे की नाही हा वाद पुन्हा एकदा नव्याने उफाळून आलेला आहे. संपूर्ण जगभर वादाचा विषय ठरलेल्या हायड्रॉक्सिक्लोरोक्विन या औषधासंदर्भात सगळी बेसिक माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. या औषधाची निर्मिती फार पूर्वीच म्हणजे जवळपास 1950 केली गेली आहे. क्लोरोक्विन या मलेरियाच्या औषधापासून या औषधाची निर्मिती करण्यात आली असून हे औषधसुद्धा मलेरिया प्रतिरोधक औषध म्हणूनच वापरलं जातं. या औषधाला दुसऱ्या एका नावाने सुद्धा ओळखलं जातं आणि ते नाव आहे हायड्रॉक्सिक्लोरोक्विन सल्फेट. बाजारामध्ये हे औषध अनेक ब्रँड नावांखाली विकलं जात असलं तरीसुद्धा सामान्यपणे जगभर प्रसिद्ध असलेला ब्रँड हा प्लॅक्विनिल नावाचा आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या इसेन्शियल मेडिसिन नावाच्या यादीमध्ये या औषधाचा समावेश केला गेला आहे. याचा दुसरा अर्थ असा होतो की हे औषध अगदी पूर्वीपासूनच खूप महत्त्वाचं असं औषध आहे. जरी आज आपण COVID-19 या औषधाचा वापर करत असू तरीसुद्धा अगदी पूर्वीपासूनच हे औषध विविध रोगांवर वापरलं जातं. प्रामुख्याने मलेरियासाठी या औषधाची निर्मिती केली गेली असली तरीसुद्धा ॲटोइम्युनी डिसऑर्डर्स प्रकारच्या काही रोगांसाठीही हे औषध वापरलं जातं. ॲटोइम्युनी डिसऑर्डर्स म्हणजे असे आजार असतात ज्यामध्ये शरीर स्वतःच्याच पेशीजालांना प्रतिद्रव्य निर्माण करतं. सोप्या भाषेत प्रतिकारशक्ती चुकून आपल्या शरीरातील निरोगी पेशींवर हल्ला करायला सुरुवात करते आणि आपण आजारी पडतो. संधिवात आणि त्वचाक्षय हे ॲटोइम्युनी डिसऑर्डर्स प्रकारातील आजार आहेत. एखाद्या औषधाची रिॲक्शन होऊन अशा प्रकारचे आजार सुरू होतात. ज्यावेळेस आपण HCQ औषधाला ॲटोइम्युनी डिसऑर्डर्स प्रकारच्या रोगांमध्ये वापरतो त्यावेळेस हे औषध आपल्या शरीरातील प्रतिकारशक्तीच्या हालचाली कमी किंवा नियंत्रित करतं जेणेकरून या शक्ती प्रतिकारशक्ती निरोगी पेशींवर हल्ला करणार नाहीत. वरील आजारांसोबतच HCQ हे औषध क्युरी फेवर किंवा शॉर्ट फॉर्ममध्ये आपण ज्याला क्यू फेवर असं म्हणतो ह्या एका जीवाणूजन्य रोगावरसुद्धा वापरलं जातं. मित्रांनो, हे औषध या आणि अशा अनेक आजारांवर उपयोगी ठरत असलं तरीसुद्धा या औषधाचे काही साईड इफेक्ट्स आहेत आणि ज्यामध्ये श्वासोच्छ्वास थांबणं, हृदयरोग, कमी रक्तदाब, नजर कमी होणं किंवा ती कायमस्वरूपी जाणं इत्यादीचा समावेश होतो. जर का नजर चुकीने या औषधाचा ओव्हरडोस दिला गेला तर व्यक्ती कोमामध्ये जाऊन नंतर त्याचा मृत्यू होण्याचीही शक्यता असते आणि अगदी याच कारणामुळं या औषधाला एक गट विरोध करत आहे. मग प्रश्न असा पडतो की जगामध्ये इतकी सगळी औषधं असतानासुद्धा COVID-19 HCQ या औषधाचाच वापर का केला गेला? तर मित्रांनो, सुरुवातीपासूनच COVID-19 या औषधाचा वापर करण्यामागं काही प्रमुख
कारण आहेत. त्यातील सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे या औषधाकडं एखाद्या विषाणूला रोखण्याचा किंवा त्याचा प्रसार रोखण्याची ताकद आहे किंवा गुणधर्म आहे, ज्याला आपण अँटीव्हायरल प्रॉपर्टी असं म्हणू शकतो. सोबतच मानवी शरीरातील वेदना आणि दाह कमी करण्यासाठीचे जे काही गुणधर्म लागतात औषधाकडं, तेही गुणधर्म या औषधाकडं आहेत. COVID-19 हे औषध वापरण्यामागं पुढचा एक महत्त्वाचा पॉईंट आहे आणि तो म्हणजे हे औषध जगभर मुबलक प्रमाणात आणि स्वस्त स्वरूपात उपलब्ध होतं. आणि सरतेशेवटी हा रोग बरा करणारा नव्हे तर किमान या रोगाची दाहकता कमी करण्यासाठी दुसरा कोणताही ऑप्शन डॉक्टरांपुढे नव्हता. भारतामध्ये हे औषध 2 आघाड्यांवर वापरलं जातं. एक म्हणजे उपचार पद्धतीमध्ये, जिथं हॉस्पिटलमध्ये पेशंट्स आहेत त्या पेशंटना थेट उपचार म्हणून अझायथ्रोमायसिन या दुसऱ्या एका अँटीबॅक्टेरियल औषधासोबत हे औषध दिलं जातं. आणि दुसऱ्या आघाडीवर जे डॉक्टर आणि कर्मचारी जे कोरोना वॉरियर्स म्हणून काम करत आहेत त्यांना PPE किटसोबतच हे औषध रोगप्रतिबंधक औषध म्हणूनही दिलं जातं. जगभरामध्ये काहीही वाद असो पण आज घडीला तरी किंवा लस उपलब्ध होईपर्यंत मुबलक आणि स्वस्त असलेल्या या हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधाला आपल्या पुढं कोणताही पर्याय उपलब्ध नाही. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि विविध नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकन दाबा. धन्यवाद.